ठाकरे गटाचे मुंबईतील आमदार रवींद्र वायकरांवर ईडीचे छापे पडले आणि यावरून पुन्हा एकदा सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. पाहूया हा रिपोर्ट. ठाकरे गटाचे मुंबईतील आमदार रवींद्र वायकरांच्या घर आणि कार्यालयावर ईडीचे छापे पडले आहेत. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात ही कारवाई झाली. भाजपचे नेते किरीट सोमय्या याबाबत पाठपुरावा करत होते. यावरून काय आरोप प्रत्यारोप होत आहेत, त्याआधी प्रकरण काय होतं ते पाहूया. मुंबई महापालिकेचं जोगेश्वरी जवळ एक मैदान आहे. दाव्यानुसार हा भूखंड मैदान आणि रुग्णालयासाठी आरक्षित होता. त्याच जागेवर वायकरांनी 5-स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप आहे. महापालिका अखत्यारीत असलेलं क्रीडांगण आणि बगीचाच्या जागेवर हे बांधकाम झाले आणि त्या जागेची किंमत 500 कोटी असल्याचा दावा भाजपने केला. यावरून आधीच वायकरांविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याच प्रकरणात ईडीनं छापे टाकले आहेत. यावर ठाकरे गटाचं म्हणणं आहे की अनेक वर्षांपूर्वीच या प्रकरणाची चौकशी झाली, महापालिकेकडून रिसर परवानगी घेऊनच सारं काही झालं. वायकरनी आणखीन काय काय घोटाळे केले हे सगळे या छापेत या धाडीत बाहेर येणार. आणि वायकरनी उद्धव ठाकरे सरकारचा काळात किंवा आधी जे जे काही फोर्जरी चिटिंग फ्रॉड केले आहेत त्या सगळ्यांचा हिशोब येत्या काय आठवड्यात जनतेसमोर मांडला जाणार. की वायकर या सर्व प्रकरणातला एक छोटासा छोटा मासा आहे. मोठ्या माशाकडे जाण्यासाठी या छोट्या माशाला पहिलं पकडावं लागतं. म्हणून या कारवाई ज्याच्या झाल्यात त्यावेळेला यांना भीतीचं वातावरण तयार व्हायला लागलं आहे. मग म्हणतात की हे सत्ता आहे म्हणून असं होतं आहे. हे सरकार तसंच आहे जसं मोदी म्हणतात ना, खाऊंगा ना खाने दूंगा, तर जिसने जिसने खाया आहे वो सब आप निकालूंगा, तर असं हे निकाल काढायचा आता प्रयत्न सुरू झालेला आहे. त्या संदर्भात काही नवीन नाही, ती 40 वर्ष चालू आहे तू. आणि महापालिकेकडनं रितसर परवानगी घेऊन सगळं केलेल्या गोष्टी आहेत त्या. उभ्या देशामध्ये, महाराष्ट्रात नाही तर उभ्या देशामध्ये सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे दाढी पडत आहेत. किती शुद्ध पक्ष आहे बघा. आणि ज्यांनी त्यांच्या पक्षात गेले ते सगळे सुशीरभूत झाले. हे कशाचं द्योतक आहे. त्यामुळे सूडबुद्धीने केलेले बदनामी करण्याच्या ह्याने केलेले आणि त्यामुळे जनता अधिक चिडून उठेल एवढं मात्र निश्चित होईलच मला दिसतं. दरम्यान जे विरोधात उरले आहेत त्यांच्यावर दबावासाठी कारवाया होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटात राहिलेल्यांपैकी आतापर्यंत खासदार संजय राऊतांवर ईडी कारवाई आणि अटक, आमदार वैभव नाईकांची मालमत्ता प्रकरणात एसीबी चौकशी, आमदार राजन साळवींचं घर हॉटेल संदर्भात एसीबीची चौकशी, आमदार नितीन देशमुखांची बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपात चौकशी, आमदार रवींद्र वायकरांच्या कथित घोटाळ्यात ईडी छापे, कथित कोविड घोटाळ्यात किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी, सुरज चव्हाणांची ईडी चौकशी झाली, अमोल कीर्तिकरांची चौकशी, त्यानंतर नाशिकच्या गैरव्यवहाराच्या आरोपात अद्वै हिरेंवर गुन्हा आणि अटक, नाशिकच्या सुधाकर बडगुजरांवर सलीम गुप्ता सोबतच्या पार्टीचा आरोप आणि जुन्या प्रकरणात कारवाई झाली. दुसरीकडे राष्ट्रवादी फुटीनंतर आमदार रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोला प्रदूषण मंडळाची नोटीस, आमदार जयंत पाटलांच्या बंधूंना ईडीची नोटीस. परवा रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवर ईडीचे छापे पडले. यावरून आधी भाजपसोबत गेलेल्यांचं काय झालं आणि जे गेले नाहीत त्यांच्यावर दबावासाठी कारवायांचा आरोप विरोधकांचा आहे, तर कर नाही तर डर कशाला असं म्हणत सत्ताधाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ईडी आमचं महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. त्यामुळे कुठल्याही प्रकारची सूड भावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही तर तुम्हाला माहीत आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे, कोविडमध्ये किती पैसे खाल्ले आहेत, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले. पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नयेत आणि कुणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे. जे काय होईल दूध का दूध पाणी का पाणी, आणि कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे. आणि म्हणून अँटी करप्शन ब्युरोची चौकशीला मला सामोरं जावं लागलं, त्याला जाणार आहे. पण एक दुर्दैवाची गोष्ट आहे, एक माझ्या मनामध्ये खंत आहे की मला काय तो त्रास द्या, माझी चौकशी करा, माझा गुन्हा दाखल करा, मला जेलमध्ये पाठवा. पण माझ्या कुटुंबियांना ज्या पद्धतीने त्रास दिला जातो हा त्रास निंदनीय आहे.
शिंदे गटामध्ये न गेल्यामुळे त्यांनी माझ्या गुन्हा दाखल केला. जेलमध्ये मला टाकलं तरी माझ्या मुखातून वंदनीय शिवसेनापासून बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या माझ्या निष्ठा ह्या शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांशी चरणाशी राहणार हा माझा विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.